नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रसारमाध्यमे आणि इतिहास हे जे पाचवं प्रकरण आहे इतिहासातले यामधले महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न बघतोय पण एक गोष्ट लक्षात घ्या ही व्हिडिओ पाहिल्यानंतर या प्रकरणावर आधारित कुठलाही प्रश्न जरी आला तरी त्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही आरामात देऊ शकता मित्रांनो तुमच्याकडून चुकणार नाही कारण सगळ्या प्र या प्रकरणातल्या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे फक्त पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आता काही प्रश्न येणार आहे पहिला प्रश्न जो आहे भारतात इंग्रजी वर्तमानपत्र जे आहे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले ऑप्शन आपल्यासमोर चार आहे पहिला ऑप्शन आहे जेम्स ऑगस्टस हिकी दुसरं ऑप्शन आहे सर जॉन मार्शल तिसरं ऑप्शन आहे एल्फिन्स्टन चौथा ऑप्शन आहे स्टू माउंट स्टुअर्ट स्टु नेमकं कुणी केलं भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कुणी केलं तुम्ही उत्तर देऊ शकताय कमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकताय चॅट बॉक्समध्ये देऊ शकताय तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी जेम्स ऑगस्टस हिकी हे असल्याचं दिसून येतं तर मित्रांनो जेम्स ऑगस्टस हिकी हे उत्तर बरोबर आहे आता या प्रश्नाशी रिलेटेड अजून दोन तीन प्रश्नांवरती आपण चर्चा करू कारण मी एक प्रश्न जरी घेत असला हा एक जरी प्रश्न असला तरी याच्याशी रिलेटेड अजून दोन तीन कुठले प्रश्न येऊ शकतात बघा या ठिकाणी पुस्तकातलं इथं बघा बेंगाल गायझट इथं बाजूला तुम्हाला राईट साईडला दिसतं की बेंगाल गॅझेट पुस्तक आहे सॉरी पेपर आहे न्यूज पेपर पहिलं वर्तमानपत्र म्हणजे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी लिहिलं यांनी बाबा सुरू केलं ही गोष्ट ठीक आहे पण ते कुठलं होतं असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते हा आला तर बेंगाल गॅझेट ओके इथं दिल्या बघा भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी सुरू झाले कोलकाता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगाल गॅझेट या नावाने ओळखले जाते जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले आता इथं दोन तीन प्रश्न आहे पहिला प्रश्न असा तर आहेच इथं चला पहिले इंग्रजी वन वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले दुसरा प्रश्न असाही तयार होऊ शकतो की पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कुठले तर बंगाल गॅझेट तिसरा प्रश्न असा येऊ शकतो की पहिले वर्तमानपत्र बेंगल गॅझेट हे कुठल्या साली सुरू झाले तर सतराशे ऐंशी चौथा प्रश्न येऊ शकतो की बेंगाल गॅझेट याच पहिल्या वृत्तपत्राला टिंबटिंब म्हटले जाते तर कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर असे म्हटले जाते हे आपण लिहू शकतो किंवा पाचवा प्रश्न असाही तयार होऊ शकतो की जेम्स ऑगस्ट या की या टिंबटिंब व्यक्तीने पहिले वर्तमानपत्र सुरू केले टिंबटिंब म्हणजे आयरिश व्यक्तीने हे वर्तमानपत्र सुरू केले इथल्या इथं तीन चार चार ते पाच प्रश्नांची तयारी मित्रांनो तुमच्या या एका प्रश्नात झाली ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहेत अशाच सारख्या डिटेल्समध्ये विश्लेषण करणारे व्हिडिओज आता या यूट्यूब चॅनलवर हिस्ट्रीच्या येणार आहेत हिस्ट्रीच्या राज्यशास्त्राच्या सगळ्या विषयांच्या व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर इतक्याच डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात दुसरा प्रश्न आपल्या ठिकाणी आहे दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे दृक माध्यमे दृक्रा श्राव्य माध्यमे दृकश्राव्य माध्यमे का मुद्रण माध्यमे कशा स्वरूपाचे बघा द्रुक म्हणजे जे फक्त दिसतं त्याला आपण द्रुक म्हणतो फक्त दिसणे दिसणे म्हणजे फोटो वगैरे श्राव्य म्हणजे फक्त ऐकणं रेडिओवर आपण ऐकतो दृकश्राव्य म्हणजे दिसणे पण आणि ऐकणेसुद्धा काय दिसणे पण ऐकणेसुद्धा दिसते पण आणि ऐकलं ऐकायला पण येतं हे कुठं असतं दूरदर्शनवर म्हणून सी ऑप्शन क हा बरोबर आहे की दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे आणि त्यानंतर चौथा मुद्दा मुद्रण आहे ना का नाही मुद्रण म्हणजे तुमचं वृत्तपत्र वृत्तपत्र मुद्रण माध्यमे रेडिओ श्राव्य माध्यमे आणि तुमचे फोटो वगैरे ते द्रुक सगळ्यात अगोदरच्या काळामध्ये जे पहिले चित्रपट होते ते चित्रपट मुखपट होते त्या चित्रपटात आवाज नसायचा म्हणजे ते दूर्क स्वरूपाचे असतात असू शकतात असं आपण म्हणू शकतो पण आत्ताच दूरदर्शन जे आहे ते श्राव्य माध्यम आहे आता याच्याशी रिलेटेड या दूरदर्शनशी रिलेटेड पण काही चार पाच दोन तीन प्रश्न आहेत असे की जे येऊ शकतात जे तुम्हाला इथं बाजूला दिसतात बघा पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले बघा हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती टिंबटिंब यांनी दिल्ली दूरदर्शनचे उद्घाटन केले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी किंवा रिकामी जागा ही सुद्धा ठेवली जाऊ शकते की पंधरा सप्टेंबर एकोणीशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी टिंबटिंबचे उद्घाटन केले मग दिल्ली दूरदर्शनचे महाराष्ट्रामध्ये मुंबई केंद्र जे आहे मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम कधी जर सुरू झाले तर एकोणीसशे बहात्तर एक मे आणि पंधरा ऑगस्ट आता बघा या ठिकाणी रंगीत दूरदर्शनचे आगमन कधीपासून सुरू झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी टिंबटिंबचे आगमन सुरू झाले तर संगीत दिग्दर्श संगीत दूरदर्शनचे रंगीत दूरदर्शन कारण ब्याऐंशीच्या अगोदर सगळे जे काही तुमचे दूरदर्शन होतं ते ब्लॅक अँड व्हाईट होतं आणि ब्याऐंशी नंतर रंगीत टी व्ही आले आता एकोणीशे एक ही सुद्धा महत्त्वाची तारीख आहे कारण या दिवशी परदेशी व विदेशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली कधीपासून परवानगी दिली गेली म्हणजे आत्ताचे जे काही स्टार प्लस स्टारचे असतील मॅक्सचे असतील तुमच्या सोनीचे जितके काही वेगवेगळे चॅनल आहेत त्या सगळ्या परदेशी आणि खाजगी चॅनलला केबलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते एकोणीसशे एक्क्याण्णवपासून सुरू झालं एक्क्याण्णवपर्यंत फक्त दूरदर्शन आपल्या देशामध्ये होतं एक्क्याण्णव नंतर आ, इतर सगळ्या वाहिन्या आलेल्या आहे ओके आता पुढे बघा पुढे जाऊयात आपण दूर या दुसऱ्या प्रश्नानंतर तिसरा प्रश्न टिंबटिंब हे मराठी भाषेतील पहिले वृत्त वृत्तपत्र आहे ऑप्शन ए आहे दीनबंधू ऑप्शन बी आहे प्रभाकर ऑप्शन सी दर्पण आणि ऑप्शन डी जे आहे ते केसरी तर मित्रांनो कुठलं वृत्तपत्र जे आहे ते पहिले वृत्तपत्र आहे मराठी भाषेतले दीनबंधू आहे प्रभाकर आहे दर्पण आहे का केसरी आहे यस मित्रांनो या ठिकाणी क उत्तर ते बरोबर आहे बरेचसे विद्यार्थी क उत्तर देतात क दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे आता याच्याशी रिलेटेड आणखी काही प्रश्न बघा या ठिकाणी येऊ हो शकतात इथं आहे द दर्पण हे अठराशे बत्तीस साली मुंबईत सुरू झाले बाळशास्त्री जांभेळकर जांभेकर हे दर्पणचे मुख्य संपादक होते आता या ठिकाणी असाही प्रश्न येऊ शकतो दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर उत्तर आलं पाहिजे बाळशास्त्री जांभेकर यांनी कुठल्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू झाले अठराशे साली बघा प्रश्न किती तयार झाले हा तर पहिला प्रश्न आहेच तुमचा दुसरा प्रश्न दर्पण वृत्तपत्र कधीपासून सुरू झाले अठराशे बत्तीसपासून तिसरा प्रश्न दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बाळशास्त्री जांभेकर यांनी चौथा उलटा प्रश्न येऊ शकतो बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कुठले वृत्तपत्र सुरू केले तर दर्पण वृत्तपत्र आता या ठिकाणी कसं होतं दर्पण वृत्तपत्र जे आहे त्याच्या बातम्यांमधून आपणास राजकीय आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थिती त्या काळातली दिसते आता या बाकी आ, या गोष्टींचा काय आपला विचार नको करायला आपल्याला कारण विषय असा आहे की आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव मुद्द्यावर चर्चा करायची आता आपण पुढे जाऊयात ओके पुढचा मुद्दा चौथा प्रश्न प्रभाकर या वृत्तपत्रातून टिंबटिंब यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली आता प्रभाकर या वृत्तपत्रामधून भाऊ महाजन यांची वृत्तपत्रे शतपत्रे जी आहे समाज प्रबोधनपर म्हणजे समाजाला प्रबोधन करणारी शतपत्रे जी आहे ती सुरू झाली होती ती कोणी सुरू केली बाबा भाऊ महाजन यांनी केली बाळशास्त्री जांभेकर यांनी केली का लोकहितवादी यांनी केली का कृष्णराव भालेकर आता बाळशास्त्री यांचा विषयच नाही त्यांचा विषय दर्पणशी रिलेटेड आहे कारण बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलं आता राहिलं भाऊ महाजन लोकहितवादी आणि कृष्णराव भालेकर आता नेमकं काय उत्तर आहे मित्रांनो तर या ठिकाणी लोकहितवादी लोकहितवादी हे उत्तर बरोबर आहे यांनी यांची समाज प्रबोधनपर पत्रे जी आहेत ती प्रभाकर या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध झाली होती त्या काळामध्ये खूप गाजली होती यांची शतपत्रे आता याच्याशी रिलेटेड आणखी काही प्रश्न येऊ शकतात ते कुठले आहेत बघा या ठिकाणी प्रभाकरशी रिलेटेड हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं आता बघा त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजे फ्रेंच, फ्रेंच राज्यक्रांती लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधन पत शतपत्रे प्रसिद्ध झाली बरं का म्हणजे प्रभाकरमध्ये काय समाज प्रबोधन शतपत्रे कोणाची झाली लोकहितवादी यांची आता याच्याशी रिलेटेड दुसरा प्रश्न येऊ शकतो की प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर मग हे भाऊ महाजन त्यावेळेस भाऊ महाजन उत्तर आलं असतं कोणी सुरू केले तर भाऊ महाजन यांनी ओके या वृत्तपत्रामध्ये प्रभाकर वृत्तपत्रामध्ये काय येत होतं तर बंडाचा इतिहास फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास आणि शतपत्रे होती ओके आणखी एक दुसरा आहे ज्ञानोदय एक, एक मागाशी वृत्तपत्र पाहिलं ज्ञानोदय वृत्तपत्राशी पण डिटेल्स तुम्ही लिहून घ्या ज्ञानोदय या पत्रात अठराशे बेचाळीसमध्ये आशिया खंडाचा आठशिया खंडाचा व अठराशे एक् एक्कावन्नमध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला आणि महिरा मराठी वृत्तपत्र असं एकमेव वृत्तपत्र आहे की ज्या वृत्तपत्रामध्ये सर्वात अगोदर नकाशा किंवा चित्र छापले जाऊ लागली तो म्हणजे ज्ञानोदय हे आलं पाहिजे आता इथं वरती माहिती आहे का तुम्हाला याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती पण लक्षात घ्या ती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक म्हटले जाते म्हणजे वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये आद्यसंपादक कोण मराठी पत्राचे संपादक जे आहेत आद्य संपादक म्हणजे तुम्हाला प्रश्न आला आद्य संपादक कोण तर बाळशास्त्री जांभेकर सहा जानेवारी हा पत्र प, पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो हा त्यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये मग असाही प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्रात पत्रकार दिन कधी साजरा केला जातो तर सहा जानेवारी किंवा सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो तर पत्रकारित म्हणून साजरा केला जातो असं उत्तर आलं पाहिजे बरीचशी डिटेल्स मी सांगतोय म्हणजे या प्रकरणावर आधारित कुठलाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला देला देता आलं पाहिजे असा उद्देश समोर घेऊन आपण व्हिडिओ बनवतोय ओके त्यामुळे या व्हिडिओ टॉपच्या आहेत याच्यापेक्षा जास्त नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला जर कुठं भेटल्या तर मग कठीण काम आहे कारण या अतिशय डिटेल्स नॉलेजेबल व्हिडिओज आपण बनवत आहोत ओके पुढे बघा एकविसाव्या शतकात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका कोण बजावते माहिती आहे का याचं काय सांगायची गरज नाही प्रतिनिधी आहे नियतकालिक आहेत वृत्तपत्रे आहे का पुस्तके आहे कोण आहे जो तुमचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करतो तर वित विद्यार्थी मित्रांनो तर रेड करून आलेलंच आहे ऑलरेडी वृत्तपत्रे हे उत्तर आलेलंच आहे त्याच्यामुळे काय बघायची गरज नाही आहे पुढे जाऊयात आपण सहाव्या प्रश्नाकडे वळू आगरकर व लोकमान्य टिळक यांनी टिंबटिंब ही वृत्तपत्रे सुरू केली दीनबंधू व व प्रकाश ज्ञानोदय व दिग्दर्शन लोकहितवादी आणि केसरी व मराठा नेमकी कुठली वृत्तपत्र सुरू केली आगरकर व लोकमान्य टिळक यांनी दिनबंधू व हिंदू प्रकाश सुरू केली का ज्ञानोदैव व दिग्दर्शन सुरू केलं का, का लोकहितवादी हे ना का तर नाव आहे हे तर वृत्तपत्राचं नाव नाही हे गोपाळ गणेश गडकरी यांचं नाव आहे मगाशीच आपण पाहिलं त्याच्यानंतर केसरी व मराठा नेमकं उत्तर काय तर ड उत्तर केसरी व मराठा हे एकदम करेक्ट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये आता याच्याशी रिलेटेड या प्रश्नाशी रिलेटेड आणखी काय काय प्रश्न येऊ शकतात बघा मित्रांनो केसरी आणि मराठा आता स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी व मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला ओके एक लक्षात घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी केसरी जे वृत्तपत्र होतं ते मराठी वृत्तपत्र होतं आणि मराठा जे आहे ते इंग्रजी वृत्तपत्र होतं हा ही एक्स्ट्रा माहिती ती माझ्याकडे होती तुम्हाला दिली या वर्तमानपत्रांनी गाठला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकर ओके आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही वृत्तपत्रे सुरू केली या पत्रांनी तत्कालीन सामाजिक राजकीय प्रश्नांना वाचा फोडली देशस्थिती देशभाती भाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीचे लेखन सुरू झाले एकविसाव्या शतकात आता बघा मगाशी जो आपण जो प्रश्न बघितला ना एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावतात हे वाक्य महत्वाचं आहे रिकाम्या जागेला येऊ शकतं मगाशीच आपण पाचव्या प्रश्नात बघितलं नियतकालिकेशी रिलेटेड बरं का हा एक नियतकालिकेशी रिलेटेड रिकामी जागा येऊ शकतो ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे टिंबटिंब होय येऊ शकतं नियतकालिक ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे टिंबटिंब होय मग नियतकालिक नियतकालिक म्हणजे काय काही नियतकालिके साप्ताहिक साप्ताहिक असतात म्हणजे सात दिवसानं प्रकाशित होतात काही पाक्षिक असतात काही मासिक असतात पाक्षिक म्हणजे पंधरा दिवस मासिक म्हणजे आ, दो, एक एक दर महिन्याला येणारे काही द्वैमासिक असतात दोन महिन्यांनी येणारे त्रि त्रैमासिक तीन महिन्यांनी येणारे शाळा मासिक एक सहा महिन्यांनी येणारे आणि वार्षिक म्हणजे दर वर्षाने येणारे ते दिवाळी अंक वगैरे असतात ते ओके तर एकदम डिटेल्समध्ये विश्लेषण केलेले मित्रांनो पुढचा प्रश्न कुठलाच नाही आहे कारण आता संपलेले आहे सहा प्रश्न पण सहा प्रश्न जरी बोर्डावरती आपले असले तरी या सहा प्रश्नासोबत तुमच्या आणखी इतर बऱ्याच प्रश्नांची जवळपास वीस पंचवीस प्रश्नांची तयारी तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून झाली अशाच प्रकारच्या इफेक्टिव्ह आणि जबरदस्त व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला ॲनिमेटेड व्हिडिओ पाहायला मिळतील तर दररोज संध्याकाळी आठ वाजता आपल्या या युट्यूब चॅनलवरती यायचं आणि एकदम डिटेल्समधल्या व्हिडिओ बघायच्यात तर मित्रांनो आज इथंच थांबू नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल रे तर आता मी इथून रजा घेऊन वजा होतो तुम्ही आता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये अगोदरच्या प्रकरणाच्या मी लिंक दिल्या त्या जरा बघून घ्या धन्यवाद बाय Good night."